अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपा आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आज शेवगाव येथे राजळे यांच्या विरोधात भाजपच्या आणि शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झालाय. या मेळाव्यात मोनिका राजळेंना स्वपक्षातून मोठा विरोध तसेच राजळे हटावच्या मोहिमेला वेग आलेला पाहायला मिळाला. 5 वर्षात अनेक ठिकाणी डावलूंची अपमानास्पद वागणूक दिली त्याला वाचा फोडण्यासाठी सर्व मूळ भाजप आणि मित्र पक्षांनी आज या मेळाव्यात सहभाग नोंदवला. भाजप युवा मोर्चाचे आणि पंकजा मुंडे समर्थक अमोल गजरे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. जो मेळावा झाला हा भारतीय जनता पार्टी निष्ठावंतांचा मेळावा होता. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये जाऊन ज्यांनी वाढवली हा त्यांचा मेळावा होता. पण गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही ज्यांना काम भाजपचं प्रामाणिकपणे केलं त्याच लोकांना संपवण्याचं काम ह्या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार मोनिकाताई यांनी केलं. त्यामुळं आम्ही सर्व निष्ठावंतांनी ठरवले की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मोनिकाताई राजे सोडून तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या, तरच हा भारतीय जनता पार्टी शेवगाव पाथर्डीमध्ये आमदार होईल, नाही तर अन्यथा होणार नाही. कारण की आम्हीच उभा राहणारे लोक बोलत नाही, सामान्य जनतासुद्धा चिडलेलं आहे. लोकांचे जे मूलभूत प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न आहेत, अत्यंत महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे, हा पाण्याचा प्रश्नसुद्धा यांनी मार्गी लावलेला नाही की आम्ही फक्त सतरांच्या उचलायचे का, असं निष्ठावंत कार्यकर्त्याच्या ठिकाणी म्हणणं आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही अनेक योजना भारतीय जनता पार्टीच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, पण ह्या लोकांनी निष्ठावंतांना डावलण्याचं काम केलं. पाठीमागच्या निवडणुकीमध्ये हे सर्वजण आम्ही आज जे 9-10 जण इच्छुक आहोत यांनी प्रामाणिकपणे आमदारांचं काम केलं, पण यांनी आम्हाला डावलण्याचं काम केलं. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जर राजळे असेल तर यांच्यासोबत आम्ही काम करणार नाही, असं ठोकपणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला सांगू इच्छितो. आम्ही सर्वजण आज एकत्र आलेलो आहोत. या 9 जणांनी एकत्र भारतीय जनता पार्टीच्या समितीसमोर मुलाखत दिलेली आहे आणि आमचा सगळ्यांचा एकच निर्धार आम्ही पक्षाला बोलून दाखवला की आमच्या 9 जणांपैकी ज्याला कुणाला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल त्याचं काम आम्ही करणार. जर भारतीय जनता पार्टीने त्याच मोनिका राजळेला जर आमदारकीचं तिकीट दिलं तर प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीच्या मोनिका राजळेचा पराभव आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत.